कोल्हापूर महानगरपालिकेच्या यादव नगर प्रभागात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक पडले सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं असून गटारीतील तुंबलेलं पाणी रस्त्यावर पसरलंय तसंच अनेक घरांमध्ये किडे आणि डासांचा उपद्रव वाढलाय असा असतानाही महापालिकेचे सफाई कर्मचारी या भागाकडे कर फिरकत नाहीत असा आरोप करत यादव महिलांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या यादवनगर प्रभागात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय कचरा उचलण्याचं आणि साफसफाईचं काम महापालिकेची यंत्रणा व्यवस्थित करत नाही सफाई कामगारांना स्वच्छतेबाबत नागरिकांनी सांगण्याचा प्रयत्न केला तर सफाई कर्मचारी उद्धट बोलतात असा नागरिकांचा आरोप आहे ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग पसरलेत रस्ते आणि बोळात तर कचराच कचरा पसरलाय गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत आहे किडे आणि डासांचा उपद्रव वाढलाय त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झालेत सफाई कर्मचारी व्यवस्थित काम करत नसल्याच्या निषेधार्थ यादव नगरातील महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं गोखले महाविद्यालयाकडून बाईच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कचरा पसरून महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या महापालिकेच्या विरोधात या महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला सकाळी साडे नऊच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे वाहनधारकांची कुचंबणा झाली अर्ध्या तासानंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिलांची समजूत काढली आणि वाहतुकीसाठी रस्ता खुला केला